या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही। हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे, तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल, तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलाबाळ आहे त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलाबाळ आहेत। तुम्ही धुतले तांदूळ नाहीत, तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो। ईडी वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपाला दिला आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सोलापूर शहरात दौरा केला, विविध कार्यकर्त्यांना भेटणे तसेच शिक्षक आणि पदवीधर मतदार निवडणुकीचा प्रचार करणे। या निमित्ताने आलेल्या पवार यांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी झुंबड उडवली, मात्र सोशल डिस्टन्सचा यावेळी फज्जा उडाल्याचं दिसलं। पंढरपूरचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार भारत भालके यांनी स्वतः प्रकृती स्थिर असल्याचा खुलासा केला आहे। त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या तब्येतीवरून प्रकृती चिंताजनक अशा विविध अफवा पसरल्या गेल्याने त्यांनी स्वतः खुलासा करत अफवांना पूर्णविराम दिला आहे। गेल्या 15 दिवसांपूर्वी भालके यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असून गेल्या 3 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती। अभिनेत्री कंगना राणावत विरोधात महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे। महापालिकेकडून कंगनाच्या जुही येथील कार्यालयातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती। या विरोधात कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणी आज न्यायालयानं निर्णय दिला आहे। कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीत अडकलेल्या लोकांना पर्यटनास परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा एकदा पर्यटन स्थळाकडे धाव घेतली आहे। एकट्या महाबळेश्वर मध्ये गेल्या 15 दिवसात 15 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट देत पर्यटनाचा आनंद लुटला आहे। यंदा दिवाळीपासून महाबळेश्वर मध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत। गेले 8 महिने शांत असलेले हे गिरीस्थळ या पर्यटकांमुळे पुन्हा एकदा गजबजून गेले आहे। व्यंकटेश विष्णू बिटला यांचे जयलक्ष्मी ज्वेलर्स, शुद्धता, पारदर्शकता, विश्वास, अहो आश्चर्य, चक्क सोन्यावर सोनं फ्री, 22 कॅरेट दागिन्यांवर सौंदर्यपूर्ण दागिने योग्य भाव व अतूट विश्वासासाठी जयलक्ष्मी ज्वेलर्स मध्येच या आणि आपली दिवाळी खऱ्या अर्थानं मंगलमय करा। आता पुन्हा सीझन 2 च्या माध्यमातून आम्ही वरील योजना घेऊन येत आहोत। सोन्याची शुद्धता, पारदर्शकता, विश्वास आणि त्याचबरोबर सोने मापन करणारे यंत्र आपला विश्वास अधिकच मजबूत करते, तेव्हा एक वेळ अवश्य खरेदीला यावे असे आवाहन बिटला परिवारातर्फे करण्यात येत आहे। कॅरेट मीटर द्वारे सोने शुद्धतेची तपासणी, सर्व दागिने होलमार्क प्रमाणित, सोने व चांदीचे स्वतंत्र विभाग, पत्ता 703 अशोक चौक सोलापूर, फोन 0217 2 31 90 21। गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात एका कोविड रुग्णालयाला भीषण आग लागली असून या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाच्या आयसीयू कक्षामध्ये आग भडकली। या कक्षात 11 रुग्ण उपचार घेत होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे। भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पितामहा म्हणून परिचयाचे असलेले फकीरचंद कोहली यांचं वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं। कोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते। भारतीय नौदलाचं प्रशिक्षक MiG-29K विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे। नौदलाचं MiG-29K विमान गुरुवारी अरबी समुद्रात कोसळलं असून अरबी समुद्रावरून उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं। दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। रेस्क्यू टीमनं एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरू आहे। व्ही आर पवार आता होलसेल स्वरूपात महिला वर्गात सर्वात लोकप्रिय व आवडते दालन असलेल्या व्ही आर पवार सारीज या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ब्रँड न खास करून विक्री करणारे दुकानदार व घरगुती विक्री करणाऱ्या गृहिणींच्या आग्रहास्तव व्ही आर पवार सारीज यांनी सुरू केला आहे सुपर होलसेल करिता एक स्वतंत्र विभाग। यामध्ये सुरतच्या सर्व मिल व ब्रँडच्या साड्या सुपर होलसेल दरामध्ये आपणास उपलब्ध करून दिलेल्या आहेत। भारतामध्ये विणल्या जाणाऱ्या सर्व रेशमी, आर्ट सिल्क, प्युअर सिल्क, कॉटन, इरकल व वर्कच्या साड्या आपणास विणकरांच्याच दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। घागरा व ड्रेस मटेरियल मध्ये प्रचंड व्हरायटीज,
डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर ब्रायडल कंची आणि पैठणी, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या। व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड, 275 साठी गल्ली सोलापूर। फोन 2-74-47-96, 2-74-47-98। व्हॉट्सअप 95-52-74-47-99। ईडी, सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी आम्हाला सुडाच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नये असं म्हटलं आहे। महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे। राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल, कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही। या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला असंही राम शिंदे म्हणाले। राजमुद्रामधील कपडे खरेदीने दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। संपूर्ण परिवारासाठी एकाच छताखाली नामवंत ब्रँड्स, भरपूर व्हरायटी आणि आकर्षक ऑफर्स। राजमुद्रा लाइफस्टाइल्स, किड्सवेअर, मेन्सवेअर, वुमन्सवेअर, सारीज अँड टेरेस कॅफे, VIP रोड, संगमेश्वर कॉलेज जवळ, सोलापूर। फोन 2-31-84-80। कल्पना ट्रेडिंग कंपनी, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, क्रॉकरी, सर्व ब्रँडेड वस्तू मिळण्याचे व रिपेअरिंग करण्याचे एकमेव ठिकाण। एकदा अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर सिद्धू श्रीमंडी, 95-95-23-33-59। कल्पना श्रीमंडी, 78-22-02-01-53। पत्ता जनता शॉपिंग सेंटर, गाळा नंबर 26, नवी पेठ, सोलापूर।